सर, आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. या अर्थसंकल्पासंदर्भात आपली काय पहिली प्रतिक्रिया आहे? आज संसदेमध्ये आमच्या अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी अंतरिम बजेट सादर केलेलं आहे. खरं तर हे निवडणूकपूर्व बजेट आहे आणि निवडणुकीच्या काळामध्ये अंतरिम बजेट मांडण्याची एक व्यवस्था आहे. पूर्ण बजेट हे जूनमध्ये 2024 या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मांडल्या जाईल आणि त्यामुळं हे अंतरिम बजेट आहे. आज संसदेमध्ये जे बजेट सादर झालं, खरं तर सर्व क्षेत्राला स्पर्श करणारं अशा प्रकारचं हे बजेट आहे. गरीब, युवा, महिला आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून बनवलेलं हे बजेट आहे. आपण बघितलं असेल की पायाभूत सुविधासाठी साधारणतः या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावर तरतूद केलेली आहे आणि गरिबीकडून मुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी सुद्धा या बजेटमधल्या ज्या काही तरतुदी आहे त्या आपल्याला स्पष्टपणानं जाणवतात. साधारणतः प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली होती अयोध्येच्या राम मंदिर निर्माणाच्या दिवशी की या देशातल्या 1 कोटी गरीब कुटुंबाच्या घरावर सोलर पॅनल लावल्या जातील. 300 युनिटपर्यंतची बिजली त्यांना वापरता येईल आणि त्याशिवाय जर बिजलीचं उत्पादन जास्त झालं तर ती विक्रीसुद्धा केल्या जाईल. शिवाय 2 कोटी लोकांना नवीन घराची निर्मिती केल्या जाईल अशा प्रकारची घोषणा केली. आयुष्यमान भारत योजना जी आहे तिचासुद्धा विस्तार या ठिकाणी केल्या जाईल आणि 3 कोटी महिलांना लक्ष दिदी महिलासुद्धा करण्याची घोषणा या ठिकाणी केली आहे. आणि मध्यम वर्गातील जे कुटुंब आहेत त्यांना स्वतःचं घर बांधण्यासाठी एक विशेष योजनेचं प्रावधान बजेटमध्ये केल्या जाणार आहे. शिवाय रेल्वे प्रवास आणखी आरामदायी व्हावा म्हणून नवीन 40,000 कोच बनवण्याची घोषणासुद्धा या रेल्वे बजेटमध्ये करण्यात आली आहे. रेल्वे एनर्जी मिनरल आणि सिमेंट कॉरिडॉर म्हणून वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात येणार आहे. रेल्वे हाय डेन्सिटी ट्रॅफिक कॉरिडॉर बनवल्या जाणार आहे. रेल सागर अंतर्गत पोर्टची वाहतूक वाढवण्यासाठी रेल्वेची कॅपॅसिटी वाढवल्या जाणार आहे. खरं तर या बजेटकडे जर आपण बघितलं तर प्रामुख्यानं पायाभूत सुविधा कशा उपलब्ध होतील यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली आहे. परंतु प्रामुख्यानं या देशाच्या स्वातंत्र्याला 2047 100 वर्ष पूर्ण होतील, त्या दृष्टीनं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला कसं उभं करता येईल आणि 2047 आपण ह्या 100 वर्षाला कसं सेलिब्रेट करू, मग या देशाची लोकसंख्या किती असणार आहे, या देशातले रस्ते त्यावेळेस कसे असावं लागणार आहे, या देशातल्या जनता लोकसंख्या किती असून त्यांना अन्नधान्य किती लागणार आहे, विमानतळ किती लागणार आहे, रेल्वेची व्यवस्था काय असणार आहे, अशी 2047 डोळ्यापुढे ठेवून पुढच्या 25 वर्षाची कल्पना करून या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हे बजेट या ठिकाणी दिलेलं आहे आणि निर्मलाजी सीतारामन यांनी आज ते लोकसभेमध्ये सादर केलेलं आहे. मला असं वाटतं सर्व स्तरातून या बजेटची एक चांगली चर्चा आणि चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळं मोदीजींनी जे बजेट दिलं आणि निर्मला सीतारामनजी या ठिकाणी सादर केलं त्याचं मी अभिनंदन करतो. उद्धव ठाकरेच्या नशिबात बिचाऱ्यांच्या कधी बजेट सादर करण्याची वेळच आली नाही, कधी त्यांनी बजेटच वाचलं नाही आणि जर बजेट वाचलं तरी त्यांना कळत नाही आणि त्यामुळे त्यांनी टोपी हा शब्द कदाचित वापरला असेल. नाही पण या सगळ्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे रेल्वे खात्याची जबाबदारी आहे, तर रेल्वेच्या संदर्भात महाराष्ट्राला काय काय मिळालं? असं हे अंतरिम बजेट आहे, नवीन घोषणा या बजेटमध्ये फारशा नसतात. आणि मी सांगितलं तुम्हाला की जून महिन्यामध्ये 2024 जेव्हा कधी आम्ही नवीन बजेट मांडू या देशाच्या पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस अशा प्रकारचे नवीन काही घोषणा त्यावेळेस केल्या जाईल. परंतु हे अंतरिम बजेट आहे आणि जूनपर्यंत जो सरकारी खर्च करावा लागतो त्यासाठी केलेली ही व्यवस्था आहे.
तुम्ही ग्रामीण भागातलं राजकारण बघितलेलं आहे, बाजार समित्यांच्या निवडणुका साहेब आता रद्द होणार आहेत, हद्दपार होणार आहेत, केंद्राचा निधी मिळवण्यासाठी नामनियुक्त समिती आता कामकाज पाहणार आहे आणि सरकारचा तिथं कंट्रोल असणार आहे असा एक प्रस्तावित विचार आहे असे हा विषय मागच्याच काळात मंजूर झालेला आहे, परंतु विधान परिषदेमध्ये त्याला विरोध केल्यामुळं तो परत गेला होता. आता नव्यानं कदाचित तो विषय पुन्हा येऊ शकतो. ठाकरे गटाकडून शिंदे गटात गेलेले जे नगरसेवक होते 31 त्यांना आकस्मिक निधीतनं प्रत्येकाला 5 कोटी रुपयाचा निधी दिला गेला आहे आणि याच्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला की पूर परिस्थिती, साथीचे रोग अशा वेळेलाच आकस्मिक निधी दिला जातो, आत्ता कसा काय दिला? हे बघा, निधी देणं हे माणसावर आणि पक्षावर अवलंबून नसतं. निधी या त्या त्या ठिकाणच्या वार्डातल्या गरजेवर अवलंबून असतं. ज्या वार्डामध्ये काही कामं करणं गरजेचे आहे त्या वार्डातल्या गरजेनुसार, त्या भागातल्या लोकांच्या मागण्यांनुसार हा निधी दिला जातो. आत्ता कोणत्याही पक्षाचा नगरसेवक कोणी नसल्यामुळं अशा प्रकारचा आरोप करणं मला असं वाटतं चुकीचं आहे. मला दिल्ली मुंबईसह सर्व रेल्वे मार्गावरती पॅसेंजर कॉरिडॉर होणार आहे, अश्विनी वैष्णव यांनी तशी घोषणा केली आहे. महाराष्ट्रासाठी देखील 1300 कोटींची 1300% वाढ झाली आहे, त्याचा फायदा काय होऊ शकतो? नाही, आता असं आहे की बजेटमध्ये केलेली ही तरतूद आहे, त्यामुळं रूट वाईज आणि स्टेट वाईज जेव्हा कधी याचं स्टडी होईल त्या टायमाला प्रत्येक राज्यवार, खरं तर रेल्वेचं काम हे राज्यवार नाही चालत, हे जिल्हावार नाही चालत, हे विभागवाईज चालतं आणि त्यामुळं रेल्वेचं नेटवर्क राज्याच्या पलीकडं सुद्धा असतं, त्यामुळं एका राज्याला असं गृहीत धरता येत नाही, कधी कधी एक झोन 3-3 राज्याला कव्हर करतो आणि त्यामुळं ज्यावेळेस ही बजेटची तरतुदीचं विश्लेषण होईल त्या टायमाला नक्की सांगता येईल की आपल्या राज्याला काय मिळणार आहे. म्हणून उद्धव ठाकरेंनी आरोप केलेला आहे, उद्धव ठाकरेंनी आरोप केला आहे की दिल्लीमध्ये जादूचे प्रयोग सुरू आहे. असं आहे, दिल्लीमध्ये प्रत्यक्षरित्या काय चाललंय, शेतकऱ्याच्या नावावर 6000 रुपये जमा करणं हा जादूचा प्रयोग नाही, गरिबांना घर देणं हा जादूचा प्रयोग नाही आहे, 1 कोटी लोकांच्या घरावर सोलर बसवणं हे जादूचा प्रयोग नाही आहे, शेतकऱ्याच्या विमाच्या पद्धतीमध्ये बदल करणं हा जादूचा प्रयोग नाही आहे. यांच्या हातामध्ये 2.5 वर्ष सत्ता राहिली, यांनी कुठला जादूचा प्रयोग केला हे सांगण्यासाठी काही नसल्यामुळं त्यांना ह्या जादू वाटतात, तरी त्यांच्या काळात कधी ह्या झाल्याच नाही, त्यामुळे त्यांना साहजिक आहे अशा गोष्टी जादू वाटणं. साहेब, कोकण रेल्वेचं विलिनीकरण हे रेल्वेकडे करून घ्यावं अशी जी मागणी अनेक वर्षांपासून जी होती त्यावरून आज काही कोकणातल्या खासदारांनी टीका केली आहे की अजूनपर्यंत होत नाही या निर्णय या बजेटमध्ये पण झाला आहे. आणि ह्या हा बजेटचा विषय नाही आहे. ज्या टायमाला कोकण रेल्वे झाली त्यावेळेस हे एक कॉर्पोरेशन होतं आणि ते 3 राज्य म्हणून बनवलेलं होतं, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटका म्हणून झालेलं होतं. प्रत्येकाचा आपला एक शेअर आहे आणि त्यामुळं हा काही बजेटचा विषय होऊ शकत नाही. यासाठी तिन्ही राज्यांनी म्हणून एक आणि धोरणात्मक निर्णय घेतला तरच हे होऊ शकतं. थँक्यू. माईक माईक.